लहान मुलं किंवा मोठ्यांना पालक खायला आवडत नाही, पण अशा प्रकारे जर तुम्ही पालक केली तर सगळे आवडीने खातील. एका भाजी 3-4 पोळ्या तर नक्की खातील. इतकी चमचमीत आणि टेस्टी ही पालकची भाजी रेडी होते. एवढं शेवटपर्यंत बघा. चला तुम्हा रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे घेतलेली आहे शेंगदाणे. शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहे, त्याचबरोबर पालकची एक जोडी घेतली होती, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कापून घ्यायची आहे. तुम्ही ते बघू शकता, शेंगदाणे पण आपले चांगले भाजले गेलेले आहेत. त्यात टाकत आहे चणा डाळचं पीठ आणि की बेसन, ते पण थोडंसं शेंगदाण्यावर आपण भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लोच करायची आहे आणि त्याचबरोबर टाकलेलं आहे 1-2 चमचे तीळ. व्यवस्थित भाजायचं आहे, त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे आणि बारीक असं बिना पाणी टाकता वाटून घ्यायचं आहे. आणि हीच वाटण तुम्ही साठवून पण ठेवू शकतात, कारण आपण हे बिना पाण्याचं ग्राइंड करत आहोत, त्यामुळे कोणत्याही कोरड्या भाजीमध्ये तुम्ही हे वापरू शकतात. त्याचबरोबर टाकलेलं आहे तेलामध्ये राई आणि जिरं, बारीक चिरलेले पालक आणि पालक आपण आता थोडीशी फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकतात पालक पण आपली चांगली शिजलेली आहे. ते आता मी काढून घेणार आहे. आता दुसऱ्या एका पॅनमध्ये मी टाकत आहे तेल. तेल थोडंसं गरम झालं की त्यात टाकणार आहे बारीक चिरलेला लसूण, जिरं, बारीक चिरलेला कांदा आणि कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर कांदा पण इथे चांगला फ्राय झाला की लगेच टाकत आहे बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो पण आपण इथे चांगला शिजवून घेणार आहोत. टोमॅटो पण इथे आपला चांगला शिजलेला आहे, त्यात आपण आता सुके मसाले टाकणार आहोत. लाल मिरची टाकलेला आहे, त्यानंतर थोडासा किचन किंग मसाला आणि हळदी, धना जिरा पावडर. मसाला तुमच्या आवडीसारखं कमी जास्त टाकू शकतात. वरतून आपण तडका पण टाकणार आहोत, त्यामुळे मी ते थोडेसेच मसाले वापरलेले आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत कांदा टमाटा चांगले मसाले आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. तेल टाकल्यानंतर वाटण थोडंसं चांगलं फ्राय करून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. आता त्यात टाकत आहे सुकं शेंगदाण्याचं, तिळीचं आणि आता ह्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा मटण, गरम मसाला आणि शिजवलेली पालक. थोडंसं पाणी टाकायचं आहे, व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. कंटिन्युअसली मिक्स करायचं आहे, नाही ते खाली जळू शकतं, कारण बेसनपीठ इथे आपण वापरलेलं आहे. आता त्यानुसार मीठ टाकायचं आहे, मसाला आणि इथे बघू शकतात पालक मस्त तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला कितपत याची ग्रेव्ही हवी तेवढं इथे पाणी टाकायचं आहे. आणि ही पालक आपण आता 3-4 मिनटं स्लो गॅसवर व्यवस्थित नंतर पालक आपली परफेक्टली रेडी होते. आता ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. वरतून मस्तपैकी तडका टाकणार आहोत. तर मी तिथे पॅनमध्ये तेल गरम केलेलं होतं, त्यामध्ये टाकलेलं आहे बारीक चिरलेला लसूण. लसूण थोडा फ्राय झाला की त्यात टाकायचं आहे जिरं. आणि जिरं चांगलं फ्राय झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आहे. थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे. थोडासा गरम मसाला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हा तडका मी आता डाळीवर टाकणार आहे. आणि इथे परफेक्ट अशी आपली पालक रेडी झालेली आहे. चला तर मंडळी, इथे आपली चमचमीत अशी पालकची भाजी रेडी झाली आहे. तुम्ही पोळीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर रेसिपी खाऊ शकता. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणाचा लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमेश किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.